हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा अनेक ट्रेकर्सना आकर्षित करतो. तब्बल 1800 फूट खोली असलेल्या या कोकणकड्यावर पुण्याच्या स्वानंदी तुपे या अवघ्या 9 वर्षीय चिमुकलीनं रॅपलिंग करत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय. 1800 फूट खोली पाहिल्यावर आपला श्वास रोखल्याशिवाय राहत नाही. ही खोली उघड्या डोळ्यांनी पाहायची म्हटलं तर भीती वाटू शकते, मात्र याच 1800 फूट खोलीच्या कोकणकड्यावर स्वानंदीनं रॅपलिंग केलंय. 10 डिसेंबरला स्वानंदी आणि तिचे वडील सचिन तुपे यांनी सकाळी 9:30 रॅपलिंग सुरू केलं. पहिला टप्पा होता 900 फुटांचा. या टप्प्यात ओव्हरहँग म्हणजेच लटकत जावं लागतं. स्वानंदीने तो अर्धा तासातच पूर्ण केला. पुढचा टप्पा 600 फुटांचा. तिने हा टप्पा केवळ 10 मिनिटातच पूर्ण केला. 300 फुटांचा तिसरा टप्पा तिने 8 मिनिटात पूर्ण केला. रॅपलिंग केल्यानंतर अतिशय खडतर अशा वाटेतून 5.5 तास भ्रमंती करून तिने ही मोहीम पूर्ण केली आहे. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असतो. शरद पवार यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यासाठी रॅपलिंग केल्याचं स्वानंदीचे वडील सचिन तुपे यांनी म्हटलंय. आज 12 डिसेंबर पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या स्वानंदीने हा संकल्प केला होता की साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने काहीतरी वेगळं करायचं म्हणून साठी तिला आम्ही सर्वांनी मिळून असं सांगितलं की हा कोकणकडा आपण सर करू. तर ती 1 मिनिटामध्ये तयार झाली कोकणकड्यावरती रॅपलिंग करायला आणि अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही हा 900 मीटरचा पहिला टप्पा पार करून इथे खाली आलेलो आहे. स्वानंदीने यापूर्वी अवघड असा लिंगाणा सर केला होता. आता 1800 फुटांच्या कोकणकड्यावर रॅपलिंग करत तिने आणखी एक केलेली ही धाडस मोहीम नक्कीच कौतुकास्पद आहे. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही कोकणकडा रॅपलिंग करायला आलो. कोणत्या साहेबांच्या? शरद पवार साहेब. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही या ठिकाणी